झी 24 तास एक पाऊल पुढे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 2008 मध्ये उत्तर भारतीयांना मारहाण केल्याप्रकरणी कल्याण रेल्वे कोर्टामध्ये हजर झाले आणि त्यामुळे त्यांच्यावरील वॉरंट आता रद्द करण्यात आलंय। तर या प्रकरणी सुनावणी दरम्यान गैरहजर राहण्याची मुभा मिळावी यासाठी राज यांनी कोर्टाकडे याचिका दाखल केली आहे। याबाबत 5 मेला पुढची सुनावणी होणार आहे। 2008 मध्ये झालेल्या रेल्वे भरती परीक्षांवेळी परप्रांतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती। यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिली होती आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये राज ठाकरेंना सहआरोपी करण्यात आले। या खटल्याच्या दोषारोपाची प्रत घेण्यासाठी राज ठाकरे कल्याण रेल्वे कोर्टामध्ये हजर झाले होते। आम्ही एक्झेम्पशन ऍप्लिकेशन फाईल केलं, म्हणजे पुढे तारखांना साहेबांना यायला लागणार नाही अशी ऑर्डर कोर्टाकडनं घ्यायची, त्याचे पेपर्स फाईल केले। आता पुढची डेट आहे 5 मे, तर 5 मेला तो जो अर्ज केला आहे की ह्याच्या पुढे साहेबांना कोर्टात यायला लागणार नाही, त्याच्यावर निकाल कोर्ट देईल 5 मेला, आणि 5 मेला साहेबांना कोर्टात यायला लागणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।